नमस्कार, मी सांगलीमधून बोलतोय. तरी आपणास माझा सांगण्याचा एक उद्देश आहे की लोक करोना व्हायरस अफवा झाल्यामुळे बाजूच्या एखादा लहान मुलगा जरी खोकला तर त्यांना असं वाटतंय की आता याला करोना व्हायरस झालाय. तसं काही नाही, माझ्या ताई बहिणी आणि भावांना तसं काही घाबरायचं कारण नाही. कारण करोनाचा जो खोकला आहे तो कोरडा खोकला आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर खोकत असला तो खोकला जर त्याला ऍसिडिटी झाली तरी होतो. आणि तो म्हणजे असा खोकला की तो खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून कप बाहेर पडला तर तो त्याचा वैयक्तिक खोकला असतो. ते खोकला करोनाचा नाही. करोनाचा जो खोकला आहे कोरडा खोकला आणि त्याच्या नाकातून जे पाणी पडतं ते पातळ पडतं, चिकटपणा नसतो त्याच्यामध्ये. आणि जो ज्या व्यक्तीला जी सर्दी होते, ताप येतो किंवा थंडी वाजते, सर्दी जर झाली, वैयक्तिक सर्दी जर काही कारणामुळे, काम केल्यामुळे, थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे जी सर्दी होती ती सर्दी चिकट असती हिरवी. आणि करोना व्हायरसचा जो खोकला आहे कोरडा खोकला तो एकदा जर माणूस खोकायला लागला तर एकदम जसं मी आता तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवतो असा आवाज येतो त्याचा करोना व्हायरसच्या खोकल्याचा. आणि जो काही वैयक्तिक जो खोकला आहे तो माणूस समजा आता रात्री झोपला त्याच्या गळ्यामध्ये जर असं खाजवल्यावर झालं, आतमध्ये खाजवल्यावर गत झालं तर तो खोकणारच ना. खोकल्यानंतरच त्याला जरा मनाला शांती वाटणार. तर तो जो खोकला आहे तो कसा खोकणार असा खोकल्यानंतर त्याचा जो कफ इथं अडकलेला असतो तो बाहेर पाडल्यानंतरच त्याला जरा बरं वाटतं. तर बाजूची ताई किंवा एखादी म्हातारी जर असेल तिला काय वाटतंय की ह्या बाबाला करोनाच झालाय तर लगेच त्याला हे जा 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 हे काय कुठं काय अरे असं काय ही काय बात झाली का. करोना व्हायरस जो आहे तो चायनामधून आलेला आहे आणि त्याच्यावर आपले भारताचे डॉक्टर इलाज करतेत ना. आता एखाद्या आता काल मी इकडे तिकडे गेलतो, एक कुपवाडला, सांगलीमध्ये कुपवाडला गेलतो काल. एक माणूस टेम्पो ड्रायव्हर निसता शिकला तर त्याला दोन जणांनी मारलं. त्याचा काय त्याला आली शिक, त्याच्या नाकामध्ये काहीतरी खाजवल्यागत झालं, आली शिक. तो शिकणारच ना, तो काय करणार, नाक दाब नाही तर पाय दाब काय बी कर, त्याला शिकता येणं हे गरजेचंच आहे. हा बरोबर आहे ना. हाच माझं सांगायचं की माझ्या बहिणींना भावांना सांगणं हे की बाजूची व्यक्ती खोकली शिकली किंवा तिला त्याला ताप आला सर्दी झाली तर त्याला विचारायचं. आणि दुसरी गोष्ट मी विसरलो सांगायचं म्हणजे करोना व्हायरस ज्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीला इतकी गर्मी होती की त्याच्या अंगावर 100 गोधडे जरी टाकल्या तरी ते खाटातून उडताना टांगटांग असे हालण्या खाटा सकट हालतो. आणि 15 मिनिटांनंतर परत त्याला असं वाटतं की पंखावरचा सिलिंगचा घ्यावा आणि छातीवर ठेवावा असं वाटतं त्याला. आणि तर आणि त्याच्या त्या व्यक्तीच्या माथ्यावरती कायम तेलकटपणा दिसणे हे दिसतो. तरी एवढंच मला सांगायचं सांगणं आहे की माझ्या बहिणींना ताईंना की आजूबाजूवाल्यांना त्रास न देता त्यांची पूर्णपणे विचारपूस करा. नाहीतर त्यांना वाळीत टाकल्यावानी त्यांना नाळावर पाणी न भरू देणं की बाबा ही खोकती एखादी म्हातारी एखाद्या बाजूवाला हे क्या रे आयसी खोकरी तू. हा आता काल जे एक मुसलमान क्या बाया ये आयसी खोकरी आहे इसको वायरलेस हो गई क्या. अरे उसको खासी आहे खोकिंगे ना, खासींगे ना. एवढंच मला सांगायचं. तुमच्यापर्यंत माझा निरोप जावा म्हणून मी हे एवढं दोन शब्दात बोललोय. जय भीम, जय महाराष्ट्र.